नमस्कार, मी रुपाली, रुपम रेसिपीज मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत अंडा भुर्जी। अगदी वेगळ्या पद्धतीने आपण अंडा भुर्जी बनवणार आहोत। तुम्ही वेगळ्या पद्धतीने काय बनवणार आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे लोक नवीन आहेत त्यांनी सबस्क्राइब करायला विसरू नका। चला आपण बनवूया अंडा भुर्जी। अंडा भुर्जी बनवण्यासाठी मी घेतलेला आहे एक पॅन, त्याच्यामध्ये घालणार आहे 2 चमचे तेल, 2 बारीक चिरलेले 2 कांदे, 2 कांदे आपण छान लाल भाजून घेऊया। अंडा भुर्जी एक ऑप्शन आहे आपल्यासाठी चांगला, की आपल्याकडे जर भाजीला काही नसेल तर आपण पटकन अंडा भुर्जी बनवू शकतो, म्हणजे ऍक्च्युली जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी। आपला कांदा छान लाल झालेला आहे। आता याच्यामध्ये मी घालणार आहे 1/2 चमचा आलं लसूण पेस्ट, 1/2 लसूण पेस्ट छान परतून घेऊया। त्याचा कच्चापणा जास्तपर्यंत आपण थोडस परतून घ्यायचे। आता याच्यामध्ये मी घालणार आहे 2 बारीक चिरलेले टोमॅटो, आपण 1/2 टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटोला छान तेल सुटल्यावर आपण आता याच्यामध्ये घालणार आहे 2 छोटे चमचे लाल मिरची पावडर। तिखट वगैरे हे आपल्या आवडीनुसार असतं, ज्याप्रमाणे तुम्हाला तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही तिखट घालू शकता। आपण 1/2 चमचा हळदही घातलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचंय आपल्या आवडीनुसार मीठ। याच्यामध्ये घालूया आपण अंडी। मी 3 अंडी घेतलेली आहेत। अंडा भुर्जीला छान तेल सुटायला लागल्यावर आपण घालणार आहोत 1 छोटा चमचा चिकन मसाला। चिकन मसाला घातल्यामुळे अंडा भुर्जीला छान एक टेस्ट येते। आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे आपलं सिक्रेट उकडलेली अंडी। मी 2 अंडी घेतलेली आहेत। उकडलेली अंडी घातल्यामुळे अंडा भुर्जीला वेगळी अशी टेस्ट येते। ते छान मिक्स करूया। आता सर्वात शेवटी आपण घालणार आहे 2 बारीक चिरलेली कोथिंबीर। ही अंडा भुर्जी तुम्ही ब्रेड बरोबर, चपाती बरोबर, कशा बरोबर ही खाऊ शकता। आपली ही अगदी हॉटेल सारखी अंडा भुर्जी तयार झालेली आहे। ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे लोक नवीन आहेत त्यांनी सबस्क्राइब करायला विसरू नका।